महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र आता सोनिया गांधी यांना लिहिलेलं आहे। महाराष्ट्रातील स्थितीची आणि त्याचा संपूर्ण देशातील कोरोना लढ्यावरती होणारा परिणाम याची त्यांनी या पत्रातून जाणीव करून दिलेली आहे। राज्यात चाचण्या कमी होत आहेत त्यामुळे मृत्यूचे आकडे दडवले जात आहेत, याला महाराष्ट्र मॉडेल म्हणायचं का असा सवाल त्यांनी या पत्रातून उपस्थित केला आहे। मृत्यूचे आकडे दडवणं त्याचबरोबर चाचण्या कमी करणं हे सध्या महाराष्ट्राचं मॉडेल आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। देवेंद्र फडणवीसांनी या पत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत, मृत्यू होत आहेत, राज्यातली स्थिती सुधारली तर ताण कमी होईल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। केंद्राची सर्वाधिक मदत ही महाराष्ट्राला आहे, मुंबईत चाचण्या कमी होत आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटलंय। राज्यात मृत्यूचा आकडा का लपवला जातोय असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर मृत्यूचे आकडे लपवणे हेच महाराष्ट्राचं मॉडेल आहे का असं देखील त्यांनी या पत्रातून विचारलंय। केंद्रासोबत काँग्रेसच्या सरकारांनाही सल्ला द्या असं त्यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या ह्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। आई भवानीचा गजर म्हणजे तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। दरम्यान वादळाचा सामना करण्यासाठी इथल्या जिल्हा प्रशासन आता सज्ज झालंय। महसूल, पोलीस, कस्टम, मेरीटाईम बोर्ड आणि महावितरणाला सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन इथे करण्यात आलंय। सातपाटी बंदरातील सर्व बोटी समुद्र किनारी आल्या असून वादळापासून बचाव करण्यासाठी गोष्टींची योग्य ती काळजी देखील घेण्यात येते। पुण्यातल्या खेड तालुक्यातील चासकमान परिसरामध्ये सकाळीच पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या बाजरी तसंच तरकारी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, मात्र पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे। यवतमाळच्या झरी जांभणी तालुक्यातील मुकुटबन इथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। जवळपास तासभर कोसळलेल्या ह्या पावसामुळे अनेक घरांवरील टीन पत्रे पत्त्यासारखे उडाले तर ताटव्यांच्या घरांची पडझड झाली। काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर शेतमालाचंही मोठं नुकसान झालं। हवामान खात्याकडून पावसाची एक गुड न्यूज आलेली आहे, कारण यंदा एक दिवस आधीच मान्सूनचं आगमन होणार आहे। केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून धडकणार आहे तर अंदमान निकोबारमध्ये 21 मेला मान्सूनची बरसात होणार आहे। बातमी मागची बातमी म्हणजे